आणि आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर अकरा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे तर या सुनावणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असेल शिवाय मराठा समाजाचं विशेष लक्ष लागू नये मराठा समाजाला दोन हजार एकोणीसमध्ये ए हे शिक्षण आणि नोकरीसाठी देण्यात आलेलं होतं आरक्षण आणि हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ठरलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं होतं आणि याच निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्या वतीने राज्य सरकारच्या वतीने क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती परंतु मागील एक वर्षामध्ये कुठलाही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेला नाही अकरा सप्टेंबरला एक हजार एक क्रमांकावर ही सुनावणी आहे

आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी विधीमंडळामध्ये एक पेनड्राईव्ह सादर केला होता त्याचवेळी सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अडकवण्याचा डाव आखत असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये बसवलेल्या कॅमेरातनं काही व्हिडिओज चित्रित केल्याचं पेनड्राईव्हमधून समोर आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता काय मोठा गौप्यस्फोट होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल